देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा तो शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते असं जयंत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं. आणि जयंत पाटील यांच्या याच वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पण हा सगळा घटनाक्रम पाहता या शपथविधी मागचे सूत्रधार नेमके कोण होते हा प्रश्न मात्र उपस्थित होतोय. पाहूया. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याच्या काही शिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली एखादी खेळी असू शकते ती. जेव्हापासून त्या पहाटेच्या शपथविधीविषयी जयंत पाटलांनी एबीपी माझावर गौप्य स्फोट केला तेव्हापासून भाजपच्या आरोपांना धार आली. आणि 23 नोव्हेंबर 2019 रोजी झालेला तो शपथविधी हा शरद पवारांच्या खेळीचा भाग असल्याचं चित्र निर्माण झालं. आणि म्हणूनच भाजपनं पवारांना उपमा दिली ती शकुनी मामाची. या संपूर्ण कपट कारस्थानामध्ये शकुनी मामाचा संपूर्ण रोल शरद पवार साहेब करत होते हे जयंत पाटील साहेब सांगतात आहे. त्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष सांगतात आहे. सत्तेशिवाय राहू शकत नाही किंवा देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री या राज्याला नको आहे या भावनेतनं किंवा कुठली भावना होती शरद पवारांची की त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही. आता भाजपवाल्यांनी तर शरद पवारांना शकुनी मामाची उपाधी देऊन टाकली पण राष्ट्रवादीनंही त्यांना उत्तर दिलं. बावनकुळे साहेबांनी मला हेही सांगायचं आहे की उगाच याच्यात एक राजकीय मुद्दा मिळाला म्हणून त्यांनी खुश पण राहू नये. आणि त्याच्यावर जर ते पत्रकार परिषद घेत असतील तर म्हणजे बघ म्हणजे आज युवकांच्या परिस्थितीवर पत्रकार परिषद घेताना दिसत नाही. आज इथले प्रोजेक्ट बाहेर गेले त्याच्यावर पत्रकार परिषद घेत नाही. पण राजकीय काही घडलं तर लगेच पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतात आणि त्यावर ते वक्तव्य करतात. म्हणजे या राज्याचे भाजपचे जे प्रमुख आहेत त्यांना फक्त फक्त राजकारण त्या ठिकाणी दिसतं आणि त्याच्यातच ते खुश राहत असतील तर काय हरकत नाही. जयंत पाटलांनी केलेलं ते विधान अडचणीचं ठरत असल्याचं दिसताच जयंत पाटलांनी एक पाऊल मागे घेत घुमजाव केलं पण त्यावरूनही भाजपनं शरसंधान साधलं. अनेक लोकांनी वेगळे अर्थ काढले कारण त्यावेळी इनडायरेक्टली सगळ्यांचाच त्याला पाठिंबा आहे असं समजलं गेलं पण तशी परिस्थिती वस्तुस्थिती नव्हती. आणि त्यानंतर त्या घटनाक्रमाचा फायदा हा राष्ट्रपती राजवट येऊन आमचं सरकार स्थापन होण्यासाठी झाला ही तर फॅक्ट्स वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर आहेच. त्यामुळे ते कोणी जाणीवपूर्वक केलेलं असं मी म्हणत नाही पण त्याचे फायदे असे झाले हे आपल्या सर्वांच्या समोर आहे. जयंत पाटील एकतर खरं बोलत असतील तर मग अशी परिस्थिती आहे. जयंत पाटील खरं जर मग नसेल हे जर शरद पवार साहेबांनी केलं नसेल मग जयंत पाटील साहेब हे शरद पवारांना का बदनाम करतात आहे हे कळत नाही आहे. जयंत पाटलांना काही विरोधी पक्षनेता नाही केलं म्हणून हा राग आहे का की जयंत पाटील साहेबांना त्या ठिकाणी काहीतरी धुसमूस होतो आहे का पक्षामध्ये याच्यामुळे हे बोलतात आहे का किंवा मग शरद पवार साहेबांना ते बदनाम करतात आहे किंवा मग शरद पवार साहेबांनी केलेलं खरं कारस्थान ते समोर आणतात आहे. पण प्रश्न असा आहे की आता त्या शपथविधीचे खरे सूत्रधार कोण होते. शरद पवार हे शपथविधीबद्दल अनभिज्ञ होते की नाही. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीच ही खेळी केली होती का. आणि अजित पवारांना हाताशी धरूनच पवारांनी ही खेळी केली होती का. या सर्व प्रश्नांची उत्तर फक्त एक माणूस देऊ शकतो आणि ते म्हणजे अजित पवार. एक मिनिट. त्यावेळेस मी स्वतः म्हटलेलं होतं की तो विषय मी कदापि त्या घटनेचे साक्षीदार म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी चकार शब्द काढलेलाही नाही. आणि ते सोडून अख्खं जग चर्चा करतंय त्या पहाटेच्या शपथविधीबद्दल. कारण प्रत्येकाला जाणून घ्यायचंय त्या शपथविधीचा सूत्रधार कोण. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.